नमस्कार मित्रांनो मी होईल ग्रामसेवक दोन हजार तांत्रिक प्रश्नांची महासिरीज मित्रांनो या सिरीजचा हा भाग बारा आहे या अगोदर आपण भाग अकरा कवर केलेले आहेत मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही ते भाग बघितले नसतील तर सर्वांना विनंती आहे की ते अगोदर भाग बघावे कारण की त्यामध्ये जो काय आपण पोर्शन कवर केलेला आहे तो परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो जर तुम्हाला आपले व्हिडिओ मनापासून आवडत असेल तर लाईक करत चला आणि कमेंट करत चला आणि जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओची जी काही लिंक आहे आपल्या स्टडी ग्रुपवर शेअर करत चला तर मित्रांनो कुठल्याही प्रकारचा वेळेचा अपव्यय वे होऊ न देता आपण या व्हिडिओ लेक्चरला सुरू करूया तर आजचा पहिला प्रश्न आहे भारतीय हवामान खात्याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर त्याचे उत्तर आहे दिल्ली भाषिक तत्त्वावर रचना झालेले भारतातील पहिले राज्य कोणते तर उत्तर आहे आंध्र प्रदेश भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म कोणत्या राज्यातील आहे तर तो आहे मध्य प्रदेश भीमा ही कोणत्या पिकाची जात आहे तर त्याची उत्तर आहे करडई मित्रांनो जी काही भीमा ही पिकाची जात आहे हे करडईची जात आहे अतिशय महत्त्वपूर्ण अशी जात आहे मित्रांनो लक्षात असू द्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे भूगर्भातील पाण्याची पातळी मोजण्यासाठी कशाचा वापर केला जातो तर त्याचं उत्तर आहे पिझोमीटर तसेच सिस्म, सिस्मोग्राफचा वापर आपण भूकंप मोजण्याकरता करत असतो भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा संचालना संचालनालय कोणत्या ठिकाणी आहे तर ते आहे पुणे भूदान चळवळी खाली सर्वाधिक जमीन कोणत्या राज्यात दान केली आणि प्रतिसाद मिळाला तर तो आहे बिहार भूदान चळवळीची सुरुवात कोणत्या गावापासून झाली होती तर त्याचे उत्तर आहे पोचंपल्ली मित्रांनो हे गाव कोणत्या राज्यातील आहे याची जे काही उत्तर आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे भूदान चळवळीला कोणत्या वर्षी सुरुवात झाली होती तर त्याची उत्तर आहे अठरा एप्रिल एकोणीसशे एकावन्न मका या पिकाचे मूळ स्थान कोणत्या देशात आहे तर त्याचे उत्तर आहे अमेरिका मक्याची कोणती जात साऱ्यासाठी प्रसिद्ध आहे तर ते आहे आफ्रिकन टॉल मतदार नोंदणीसाठी आवश्यक पात्रता वय एकवीस वरून अठरा वर्ष कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आली तर त्याची उत्तर आहे एकसष्टवी घटनादुरुस्ती मित्रांनो ही जी एकसष्टवी घटनादुरुस्ती आहे अतिशय महत्वपूर्ण आहे लक्षातच असू द्या मतदार यादीतील किती टक्के मतदान म्हणजे गणपूर्ती होय तर पंधरा टक्के मतदार मध्ययुगीन काळात अरब व्यापारी भारतात येताना काय बरोबर आणत असत तर उत्तर आहे खजूर व घोडे मनरेगा योजनेअंतर्गत लाभार्थी यांना रोजगारपत्रक वाटप करण्याचे काम कोण करत असतो तर त्याचे उत्तर आहे ग्रामसेवक मनुके तयार करण्याच्या प्रक्रियेत द्राक्ष सुकविण्यासाठी कोणत्या संयंत्राचा वापर केला जातो तर त्याचे उत्तर आहे डिहायड्रेटर मनोधैर्य योजना शासनाने कोणत्या वर्षी सुरू केली तर त्याचे उत्तर आहे दोन ऑक्टोबर दोन हजार तेरा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर उत्तर आहे सतरा सप्टेंबर तसेच मराठा राष्ट्रीय संघाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर त्याचे उत्तर आहे एकोणीसशे अठरा मराठी ग्रंथ उत्तेजक मंडळीची स्थापना कोणी केली होती तर त्याचे उत्तर आहे न्यायमूर्ती रानाडे मराठी भाषेचे पानिनी कोणाला म्हणतात तर त्याचे उत्तर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर यांना म्हटले जाते मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणाला ओळखतात तर त्याची उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर मलाला दिन म्हणून कोणता दिवस पाळण्याची घोषणा संयुक्त राष्ट्रसंघाने केली होती तर ते आहे दहा नोव्हेंबर महर्षी धोंडू केशव कर्वे यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला तर त्याची उत्तर आहे अठरा एप्रिल अठराशे अठ्ठावन्न महर्षी धोंडुकेशव कर्वे यांनी विधवा विवाह उत्तेजक मंडळ कोणत्या वर्षी स्थापन केले तर उत्तर आहे अठराशे त्र्याण्णव महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे तर त्याचे उत्तर आहे वर्धा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान केव्हा सुरू झाले तर त्याचे उत्तर आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार सात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेस प्रत्यक्ष केव्हा सुरुवात झाली तर पंधरा ऑगस्ट दोन हजार सात मध्ये झाली महात्मा गांधी यांनी कोणाला आपले गुरु मानले होते तर गोपाळ कृष्ण गोखले यांना मानले होते तसेच गोपाळकृष्ण गोखले यांचे गुरु कोण आहे याचे उत्तर तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे महात्मा गांधी यांनी कोणाला भिल्ल समुदायाचे धर्मगुरु म्हणून संबोधले होते तर ते आहे बाप्पा महात्मा गांधी यांनी दांडी यात्रेला सुरुवात कोणत्या दिवशी केली तर बारा मार्च एकोणीसशे तीस मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे लक्षात असू द्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुराने काम मागितल्यास किती दिवसात काम उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे तर त्याचे उत्तर आहे पंधरा दिवस महात्मा ज्योतिबा फुले पुणे नगरपालिकेचे सदस्य केव्हा होते तर ते अठराशे शहात्तर ते अठराशे ब्याऐंशी या दरम्यान होते महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत ऊस संशोधन केंद्र कोठे आहे तर त्याचे उत्तर आहे पाडेगाव महात्मा फुले यांच्या मृत्यूनंतर त्यांचे कोणते साहित्य प्रकाशित झाले तर त्याची उत्तर आहे सार्वजनिक सत्यधर्म महात्मा फुले यांना हिंदुस्थानचा वॉशिंग्टन ही पदवी कोणी दिली तर त्याची उत्तर आहे सयाजीराव गायकवाड महात्मा फुले यांनी अस्पृश्यांच्या मुलांसाठी वेताळपेठेत कोणत्या वर्षी शाळा सुरू केली तर ते आहे अठराशे बावन्न महात्मा फुले यांनी त्यांचा कोणता ग्रंथ अमेरिकेतील गुलामगिरी विरुद्ध लढणाऱ्या जनतेस अर्पण केला होता तर ते उत्तर आहे गुलामगिरी महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंध गृह हो कोणत्या वर्षी सुरू केले होते तर ते आहे अठराशे त्रेसष्ट मित्रांनो शेतकऱ्यांची जी काही व्यथा मांडली आहे ते शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथामध्ये महात्मा फुले यांनी मांडलेली आहे तर हा जो काही ग्रंथ आहे हा कोणत्या वर्षी लिहिला होता तर त्याचे उत्तर आहे अठराशे त्र्याऐंशी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली होती तर अठराशे त्र्याहत्तरमध्ये केली होती महानगर नियोजन समिती कलम दोनशे त्रेचाळीस झेडी आहे महानगर नियोजन समितीची स्थापना कोणत्या कलम अंतर्गत केली आहे तर दोनशे त्रेचाळीस झेडी लक्षात अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे महानगरपालिका नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्र निर्मितीबाबतचा अधिकार कोणाचा आहे तर तो आहे राज्य सरकार महानगरपालिका सदस्यत्वासाठी किमान आ, किती वर्ष असावे लागते तर त्याचे उत्तर आहे एकवीस वर्ष महानुभाव पंथाची स्थापना कोणी केली होती तर ते आहे उत्तर श्री चक्रधर स्वामी महानुभाव पंथाचे मूळ संस्थापक चक्र चक्रधर स्वामी आहेत महापौर ही योजना भारतात प्रथम केव्हा सुरू झाली तर ते आहे ते उत्तर आहे एकोणीसशे एकाहत्तर महापौर आणि उपमहापौर यांचा कालावधी किती वर्ष आहे तर त्याचे उत्तर आहे अडीच वर्ष महापौर आपला राजीनामा कोणाकडे देत असतात तर महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे देत असतात महाबळेश्वर या ठिकाणी कोणते पालन केंद्र आहे तर ते आहे मधुमक्षका पालन केंद्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर त्याचे उत्तर आहे मुंबई महाराष्ट्र कच्चा कापूस अधिनियम अनन्वये महाराष्ट्रात कापूस एकाधिकार खरेदी योजना सुरू करण्यात आली तर कधी सुरू करण्यात आली तर एकोणीसशे एकाहत्तरमध्ये महाराष्ट्र कच्च्या कापूस अधिनियम कधीचा आहे तर तो आहे एकोणीसशे एकाहत्तरचा महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर उत्तर आहे फेब्रुवारी एकोणीसशे शहाण्णव महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ कोणी स्थापन केले होते तर त्याचे उत्तर आहे धोंडो केशव कर्वे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कधीचा आहे तर तो आहे एकोणीसशे अठ्ठावन्न मित्रांनो जो काही महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आहे हा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला तर त्याचे उत्तर आहे एकोणीशे अठ्ठावन्न तसेच महाराष्ट्र ग्रामीण पोलीस अधिनियम कोणत्या वर्षी संमत करण्यात आला तर त्याचे उत्तर आहे एकोणीसशे सदुसष्ट महाराष्ट्र जलनीती अधिनियम कायदा कोणत्या वर्षीचा आहे तर उत्तर आहे दोन हजार पाच महाराष्ट्र जलनीती नियम कोणत्या वर्षीचा आहे तो तर उत्तर आहे दोन हजार तेरा महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे तर त्याचे उत्तर आहे एकोणीसशे एकसष्ट महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती व औद्योगिक नगर कायदा कोणत्या वर्षीचा आहे तर त्याचे उत्तर आहे एकोणीसशे पासष्ट मित्रांनो जे काही आपण ग्रामसेवक या पदासाठी जे काही तांत्रिकवर वेगळी सिरीज केलेली आहे फक्त त्यामध्ये आपण जे काही कृषी घटक आहे यावरतीच ते स्पेशल अशी सिरीज सुरू केलेली आहे मित्रांनो ते तुम्ही बघत नसाल तर त्यालासुद्धा तुम्ही बघावे जेणेकरून ग्रामसेवक या पदासाठी तुम्हाला उपयुक्त असे लेक्चर आहे ते महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ कोणत्या ठिकाणी आहे तर अकोला या ठिकाणी आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर एकोणीसशे सत्तरमध्ये महाराष्ट्र भूजल अधिनियमची अंमलबजावणी केव्हापासून सुरू झाली तर एकोणीसशे त्र्याण्णवपासून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कधीचा आहे तर त्याचे उत्तर आहे एकोणीसशे एकोणपन्नास महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान कधी सुरू झाले तर त्याचे उत्तर आहे दोन हजार अकरा महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमास मान्यता केव्हा मिळाली तर त्याचे उत्तर आहे एक मे एकोणीसशे एकसष्ट महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर अकोला महाराष्ट्र राज्य वित्त आयोग यांच्या पहिल्या वित्त आयोगाचा कालावधी कोणता आहे होता तर एकोणीसशे चौऱ्याण्णव ते एकोणीसशे पंच्याण्णव महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झालेली आहे तसेच महाराष्ट्र राज्याचे बियाणे महामंडळ मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर अकोला या ठिकाणी आहे महाराष्ट्र राज्यात एकूण किती कृषी हवामान हो विभाग आहेत तर नऊ महाराष्ट्र राज्यातील मुठा कालवा सर्वात जुना कालवा केव्हा काढण्यात आला तर तो अठराशे एकोणऐंशीमध्ये महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर कुठे आहे तर ते आहे पुणेमध्ये तसेच पुणेमध्ये नॅशनल व्हायरोलॉजी सेंटरसुद्धा आहे लक्षात असू द्या महाराष्ट्र वन्यजीव महामंडळाने कोणत्या पक्षास महाराष्ट्राचा राज्यपक्ष म्हणून घोषित केले तर त्याचे उत्तर आहे हरियाल महाराष्ट्र शासनाने भूषण गगराणी समिती कोणत्या वर्षी नेमली तर त्याचे उत्तर आहे एकोणीसशे सत्त्याण्णव महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण शेवटी केव्हा वाढवले तर दोन हजार अकरामध्ये जे आहे पन्ना पन्नास टक्के महाराष्ट्र शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांसाठी आरक्षण अगदी दोन हजार अकरामध्ये वाढवले होते महाराष्ट्र हरित जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर त्याचे उत्तर आहे वसंतराव नाईक महाराष्ट्र हे राज स्वीकारणारे कितवे राज्य आहे तर ते आहे नववे लक्षात असू द्या महाराष्ट्राचा दूध उत्पादनात कितवा क्रमांक लागतो तर उत्तर आहे सातवा महाराष्ट्राचा पहिला वित्त आयोग कोणत्या वर्षी स्थापन केला गेला तर तेवीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये महाराष्ट्राचे पहिले वन धोरण कोणत्या वर्षी घोषित करण्यात आले तर उत्तर आहे सप्टेंबर दोन हजार आठ महाराष्ट्राचे महसुली वर्ष कोणत्या वर्षी कोणशे कोणत्या दिवशी सुरू होते तर एक ऑगस्ट पासून सुरू होते महाराष्ट्राचे मार्टिन ल्युतर किंग म्हणून कोणाला ओळखले जाते तर महात्मा ज्योतिराव फुले यांना ओळखले जाते महाराष्ट्राच्या दुसऱ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर यस हबीब मुल्ला हे होते मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ मनापासून आवडत असेल तरच आपल्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यामध्ये जे काही व्हिडिओ सुरूच घेणार घेऊन येणार आहे त्यांचा तुम्हाला नक्कीच असा फायदा होईल महाराष्ट्राच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर शांताराम घोलप हे होते महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या सभासदांची मुदत किती वर्ष असते तर त्याचे उत्तर आहे सहा वर्ष महाराष्ट्रात आदिवासी क्षेत्रात एकाधिकार खरेदी योजना कोणत्या वर्षापासून सुरू करण्यात आली तर त्याचे उत्तर आहे एकोणीसशे शहात्तर महाराष्ट्रात काजू संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे तर ते आहे वेंगुर्ला महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी पावसाचे कमाल प्रमाण आढळते तर त्याचे उत्तर आहे आंबोली महाराष्ट्रात चिकूच्या अनेक चांगल्या भागा आहेत तर ते कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते आहे ठाणे जिल्ह्यामध्ये था था महाराष्ट्रात छोडो आद छोडो भारत चळवळीच्या काळात प्रति सरकारची स्थापना कोणी केली होती तर ते त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे आणि कोठे केली होती तर सातारा येथे महाराष्ट्रात जिल्हा परिषद अध्यक्षाला शासनाने कोणता दर्जा दिला आहे तर राज्यमंत्री महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर त्याचे उत्तर आहे एकोणीसशे साठ महाराष्ट्रात तांदळाचे सर्वाधिक उत्पन्न कोणत्या जिल्ह्यात होते तर त्याचे उत्तर आहे भंडारा महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्थेची शिफारस कोणत्या समितीने केली तर त्याची उत्तर आहे वसंतराव नाईक समिती महाराष्ट्रात द्राक्ष लागवडीत कोणता जिल्हा अग्रेसर आहे तर त्याचे उत्तर आहे नाशिक महाराष्ट्रात पंचायत राजचा आकृतीबंध निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम कोणती समिती नियुक्ती केली आहे तर त्याची उत्तर आहे वसंतराव नाईक समिती महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर त्याची उत्तर आहे एक मे एकोणीसशे बासष्टमध्ये धन्यवाद मित्रांनो जो काही आपण या सिरीजला प्रतिसाद देत आहे त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एवढेच घटक पाहूया आणि येथेच थांबूया धन्यवाद